आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भय विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पहा। राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकरी, कष्टकरी व समाविष्ट न झालेल्या रुपये 1 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्य लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। अखेर याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी दिनांक 9 एप्रिल 2020 रोजी परिपत्रक काढून असे आदेश दिले आहेत की केशरी शिधापत्रिकांची संख्या 71,54,738 संख्या 3,08,44,076 इतकी आहे। या सर्वांना 2 महिन्याच्या कालावधीकरता सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून या लाभार्थ्यांना 2020 या 2 महिन्यांच्या कालावधीकरिता सदर लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने 1 ते 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सदरचा पुरवठा 1 मेपासून मिळण्यास सुरुवात होणार असून याबाबत सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना नियतन सादर करून अन्नधान्याचे उचल करण्याचे आदेश करण्यात आले आहेत। याबाबत नागरिकांमध्ये विविध शंका आणि कुशंका निर्माण झाल्या होत्या आणि सदरच्या अन्नधान्याचा साठा कधी मिळेल याबाबत साशंकता निर्माण झाली होती। यासाठी आज शिरपूर तहसील कार्यालयात काही लाभार्थी आपले तक्रारी घेऊन आलेले होते। तक्रारीची दखल घेऊन नगरसेवक चंदनसिंग राजपूत यांनी तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी सदरची माहिती उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी 1 मेनंतर सदर अन्नधान्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत। आता प्रश्न रेशनचा निर्माण झालेला आहे। ज्या लोकांना रेशन मिळत नाही, ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहेत, अशा लोकांसाठी शासनाने एक माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे की 1 मेपासून या सर्व जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना 1 मेपासून त्यांची सर्व रेशन कार्ड मागून त्यांचं ऑनलाईन जे रेकॉर्ड आहे त्याला पाहून त्यांच्या घरात किती युनिट आहेत त्यानुसार 1 मेपासून त्यांना रेशन मिळणार आहे। आणि जे कोणी पिवळे रेशन कार्डवाल्यांना रेशन मिळत नसेल त्या रेशन कार्ड धारकांनी डायरेक्ट तहसीलदारांशी संपर्क करायचा आहे। अनेक रेशन दुकानदार असे आहेत की पिवळ्या रेशन कार्डवाल्यांना देखील ते रेशन देत नाहीत, तर ते त्या संदर्भामध्ये जी काही माहिती असेल तर ती तहसीलदारांना जाऊन सांगितली पाहिजे। काही लोक तहसीलदारांपर्यंत पोहोचू शकत नाही, तर जे कोणी नगरसेवक असतील, सरपंच असतील किंवा ग्रामपंचायतचे लोक असतील त्या सर्वांना घेऊन आपण या संदर्भात माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सांगू इच्छितो, आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, शासनाच्या हातात जे काही आहे ते करत असताना त्यांना देखील नियम असतात, ते देखील नियमानेच काम करणार। तर 1 मेपासून जे केशरी रेशन कार्ड आहे त्यांना रेशन मिळणार आहे 2 महिन्यासाठी असं शासनाची तात्पुरती गाईडलाईन आलेली आहे। त्याच्यानंतर काय होतं हे आपल्याला माहीत पडेलच, नंतर आपण सर्वांना सांगू। पण जो रेशनचा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, या लोकांकडे काम नाही, रेशन नाही, पाय नाही, भूकमरीची उपासमरीची पाळी आलेली आहे, तरी शासनाने सुद्धा यांच्याकडे बघून काहीतरी निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे, जेणेकरून हे लोक म्हणजे कोरोनाने मरायचं का उपाशी मरायचं हा सर्वात महत्वाचा प्रश्न लोकांच्या समोर निर्माण झालेला आहे। तर माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की या लोकांसाठी आपण तात्काळ लवकर काहीतरी मदत यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे। राजकारण्यांना देखील मी सांगू इच्छितो, आपण मतं मागायला त्यांच्या घरापर्यंत जातो पण आता अडचणीचा काळ आहे, तर कमीत कमी त्यांच्यापर्यंत आपण रेशन पोहोचवण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे। आपण लोकप्रतिनिधी असाल तर आपण देखील याच्या मागे पाठपुरावा करून लोकांना काहीतरी आपण मदत मिळवून दिली पाहिजे, एवढेच मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।